नमस्कार माझ्या बालमित्रांनो, आपलं स्वागत आहे ज्ञानेश्वरी विद्यामंदिर परांडामध्ये। आज आपण पाहणार आहोत एका शब्दाचे अनेक अर्थ भाग एक। जर आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। शैक्षणिक क्षेत्रातील नवनवीन माहिती पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून आमचे नवीन सर्व व्हिडिओ आपल्याला पाहायला भेटेल। त्याचबरोबर सोशल मीडियावर आम्हाला फॉलो करत चला। चला पाहू एका शब्दाचे अनेक अर्थ। पहिला शब्द आहे अभंग। अभंग या शब्दाला न भंगलेला काव्यरचनेचा एक प्रकार आहे। पुढील अनंत। अनंत या शब्दाला परमेश्वर अमर्याद असे म्हणतात। अंग। अंग या शब्दाला शरीर, बाजू, भाग असे देखील। अंक। अंक या शब्दाला संख्या किंवा मांडी असे देखील। अंबर। अंबर या शब्दाला आकाश, वस्त्र। अंतर। अंतर या शब्दाला मन, लांबी, भेद, फरक असे देखील संबोधतात। आस। आस या शब्दाला इच्छा, गाडीच्या दोन चाकांना जोडणारा कणा देखील असे आपण म्हणू शकतो। मराठीमध्ये असे अनेक शब्द आहेत की ज्याचे अर्थ वेगळे असतात, आपण उच्चार वेगळा करतो। जर आपल्याला अशा अनेक नवनवीन माहिती पाहायची असेल, ऐकायची असेल, तर आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। फार खूप मजेशीर माहिती आपल्याला आहे। आनंद। आनंद या शब्दाचा अर्थ सुखाची कल्पना, मुलाचे नाव। सुखाची कल्पना आपण म्हणतो किंवा आनंद हे एखाद्या मुलाचं देखील नाव असू शब्द आहे। बुढा। बुढा आकर्षण, मनाचा कल, पाण्याचा लहान ओघ। मनाचा कलला आपण देखील ओढा लागला असं म्हणतो। पाण्याचा लहान ओघ वाहत असेल तर आपण त्याला ओढा वाहतो असे म्हणतो। त्यानंतर उत्तर। उत्तर या शब्दाला आपण प्रश्नाचे उत्तर, एका दिशेचे नाव। एका प्रश्नाचे उत्तर, एका दिशेचे नाव असे देखील। ऋण या शब्दाला आपण वजाबाकीचे चिन्ह, कर्ज, उपकार असे देखील समजतो। कर। कर या शब्दाला आपण हात, सरकारी सारा, किरण असे देखील। कलम। कलम या शब्दाला आपण रोपाचे कलम, लेखनी असे देखील। कळ। कळ या शब्दाला गुप्त किल्ली व बटन देखील। वेदना, भांडणाचे कारण। कर्ण। कर्ण या शब्दाला आपण त्रिकोणातील, काटकोणासमोरील बाजू किंवा महाभारतातील योद्धा कान असे देखील। असे अनेक अर्थ निघत असतात एका शब्दात। आपल्याला काही वेळेस स्पर्धा परीक्षेमध्ये देखील किंवा स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये देखील विचारले जातात या पर्यायाला काय म्हणतात, दुसरा पर्याय काय, असे
नवनवीन माहिती मिळत असते. ती माहिती आपण काळजीपूर्वक ऐका, आवाज येत नसेल आपण हेडफोन लावून शांत चित्ताने ऐका, याचा तुम्हाला भविष्य फायदा होणार. काळ, वेळ, मृत्यू, यम. कांबळे, कांबळे हे आडनाव देखील असू शकतं, एक घोंगडी. किरण, नाची तिरपी किंवा व्यक्तीचे नाव. कीर्ती, प्रसिद्धी व मुलीचे नाव. कुबेर, इंद्रदेवाचा खजाना, खूप श्रीमंत व्यक्ती. कार, थंड बर्फाची गोठी. घट, हिज अडखे. घाट, डोंगरातला रस्ता, नदीच्या पायऱ्या. चक्र, ताक, एक शस्त्र. चरण, पाय, पोळ. अशा प्रकारे आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे. जर आपण आमच्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर का अभ्याकस वा जेनियस परिपूर्ण ब्रेन डेव्हलपमेंट प्रोग्राम परांडा शहरामध्ये चालू आहे, ऑनलाईन ऑफलाईन. तर आपल्या 5 ते 14 वर्षामधील मुलामुलींना जर प्रवेश घ्यायचा असेल तर आपण त्या नंबरवर संपर्क करून प्रवेश घेऊ शकता. पूर्ण ब्रेन डेव्हलपमेंट प्रोग्राम अबॅकस, ॲडमिशन ओपन.